राज्यात उद्या सुद्धा बरसणार मुसळधार पाऊस, 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार. उद्या ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी, जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर. पुण्यात एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केलं, बोटीही बचाव कार्यात दाखल, नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन. पुण्यातल्या खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची संततधार, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. सांगलीकरांना पावसासोबत वन्यजीवांचीही भीती, वळवा तालुक्यामध्ये वारणा नदी पात्रातून मानवी वस्तीत शिरली मगर. कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या गावांना पुराचा फटका.